सिकलसेल संघ अमरावती यांच्या वतीने सिकलसेल रुग्णांसाठी काढण्यात आलेल्या सिकलसेल रुग्णांच्या कथा आणि व्यथा या विशेष अंकांचे प्रकाशन बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर करण्यात आले. सिकलसेल समुपदेशक प्राध्यापक मनोज पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या अंकात सिकलसेल रुग्णांच्या अनुभवावर आधारित त्यांचे मनोगत, त्यांच्या कथा आणि त्यांच्या व्यथा, तसेच समाजात वावरताना येणारे अनुभव, सिकलसेल संबंधी माहिती, त्यावरील उपाय, औषधोपचार, वैद्यकीय चाचण्या या संबंधीची माहिती या विशेषांकात असून सिकलसेल आजाराच्या इतिहासात महाराष्ट्रातील हा पहिलाच विशेषांक ठरला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन डॉक्टर विलास जाधव, वैद्यकीय अधिकारी, सिकलसेल विभाग, सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सिकलसेल संघाचे अध्यक्ष गोवर्धन भगत, उपाध्यक्ष अशोक भोरे, सहसचिव डॉक्टर कमलाकर गोवर्धन, संडे मिशनचे अशोक मेश्राम, भारतीय दलित पॅन्थरचे प्रशिक पाटील, मनोज धुडेकर, पियुष पाटील, जीवनरेखा रक्तपेढीचे प्रज्वल बागडे उपस्थित होते. प्रस्तावनेमध्ये अशोक भोरे यांनी सिकलसेल संघ अमरावतीचा आजपर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला. सिकलसेल समुपदेशक प्राध्यापक मनोज पाटील यांनी हा अंक काढण्याची आवश्यकता का भासली याचे सविस्तर विवेचन केले, तर डॉक्टर कमलाकर गोवर्धन यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी भारतीय दलित पॅन्थर संघटना, महाराष्ट्र भारतीय दलित पॅन्थर, सिकलसेल संघटना अमरावती, संडे मिशन, मूल निवासी संघ, बामसेफ संघटना, आक्रमण संघटना, भीम ब्रिगेड संघटना, भीम आर्मी संघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, जिल्हा सामान्य रुग्णालय या अमरावतीमधील सर्व संघटनांनी कार्यक्रम आयोजित करण्यात महत्त्वाचा हातभार लावला. या कार्यक्रमाचे संचालन अश्विनी भगत व पायल लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट संकेत इंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक मनोज पाटील, गोवर्धन भगत, अशोक भोरे, विष्णू बोर्डे, दिवाकर मेश्राम, रोहित दुपारे, इंद्रपाल लोखंडे, मयुरी ढोके, साहिल डोंगरे, रमा खाकसे यांनी अथक परिश्रम घेतले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.